नमस्कार मी जान्हवी सावंत जय महाराष्ट्रच्या सेलिब्रिटी बाप्पा सहप्रायोजक मेट्रोसिटी प्रॉपर्टीज या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आपण पाहू शकतो मागे खूप सुंदर सुबक अशी मूर्ती आहे आणि शाडूच्या मातीने बनवलेली ही मूर्ती आहे बाल गणेशाची मूर्ती आहे मी आता सांगणार आहे तुम्हाला मी कोणाकडे आले दिग्गज अभिनेते जयवंत वाडकर यांच्या घरी मी आलेली आहे आणि मला आज त्यांच्याशी खूप जास्त गप्पा मारायच्या आहेत तर सुरुवात करूया नमस्कार सर येस नमस्कार पुन्हा प्रथम जय महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि गणपती बाप्पा मोर्या तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या कुटुंबालाही खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या जय महाराष्ट्राच्या टीम कडून आणि आमचा हा गणपती हा ऑलरेडी शंभर वर्ष झालेली आहे आज एकशे तीन वर्ष झालेली आहेत त्या आमच्या गणपतीला सो ह्याचं एक वेगळंच अप्रूप आहे आम्हा सगळ्यांना आणि जसं तू म्हणाली शाडूच्या मातीची गणपती आहे शाडूच्या मातीचा त्यामुळे आम्ही नेहमी मला असं वाटतं आम्ही म्हणजे माझ्या आजोबा पणजोबापासून ती म्हणजे पर्यावरण हा विषय त्यांच्या डोक्यात होता असं मला वाटतं आणि खरंच आणि मी सगळ्यांनाच सांगेन की तुम्ही जपलं पाहिजे आणि शाडूचीच गणपती मूर्ती बनवली पाहिजे असं मी ठामपणे सांगतो आणि मी सगळीकडेच सांगतो आणि शिवाय मी कोळी असल्यामुळे आमच्याकडे सगळं विसर्जन आम्ही करतो मोठमोठे गणपती लालबागचा गणपती असेल सगळे सगळे माझे भाऊ सगळे आमच्या लॉन्चेस त्या जॉईंट करून त्यावर तो गणपती घेऊन जाऊन आम्ही त्याचं विसर्जन करतो पण नेक्स्ट डे तुम्हाला सगळ्यांना सांगतो खूप वाईट दिवस असतो तो आमच्यासाठी कोळी लोकांसाठी की आम्ही त्या जाऊन त्या मूर्ती त्यानंतर तिकडनं त्या काढणं त्यांना पुन्हा एकत्र करून पुन्हा अगदी भर पाण्यात जाऊन पुन्हा त्याचं विसर्जन करणं हे खूप असं म्हणजे अक्षरशः रड रड रडतो आमची लोक आणि अक्षरशः काय काय वेळी अक्षरशः कटर आणून कट करून मग करावं लागतं आणि त्याचा खूप त्रास होतो आम्हा सगळ्यांना सर माझा एवढीच नम्र विनंती आहे म्हणजे सगळ्यांनाच शासनाला सगळ्यांनाच मला असं वाटतं हे हे यावर्षीचं शेवटचं वर्ष असेल उंच मूर्तींचं पुढच्या वर्षीपासून नसेल असं म्हणतायत तर ते तसंच असू दे आणि मला असं वाटतं की उंच मूर्ती काय काय गणपती बाप्पा छोटा काय बाप्पा बाप्पा आहे त्यामुळे त्याचं एक पावित्र्य म्हणा किंवा त्याचं एक भान ठेवलं पाहिजे सगळ्यांनी आणि विशेषतः आता यावर्षी तर मला वाटतं डी जे पण अलाव केलेला आहे तर ते प्रदूषण जे आहे नॉईज प्रदूषण तेही थांबलं पाहिजे असं माझं मत आहे प्रामाणिकपणे कारण या दरम्यान परीक्षा असतात सगळं असतं कोळी आजारी लोक असतात तुम्ही तुमचा आनंद तुम्ही करा ना ज्या वाद्य वाजवतो आपण त्या वाद्यावर करा की त्या डी जेमुळे आणखीन एवढा मोठा आवाज आपण आपण डी जे समोर उभे राहतो मी ज्यावेळी इव्हेंट ना त्यावेळी अक्षरशः हृदयावर अप ढप असं येतं म्हणजे तो तुम्हाला फिजिकली सुद्धा त्रास, त्रास करत असतो प्लीज तुम्ही हे टाळा सगळं असं मला वाटतं अगदी नाही खरंच खूप महत्वाचा संदेश दिलेला आहे सरांनी कारण भक्ती ही तुमची तुमच्या मनातून ती देवापर्यंत पोचली एवढंच महत्वाचं असतं खरं तर त्याच्यात मोठं अवडंबर माजवायची काहीच गरज नसते आणि हा एक खूप सुंदर संदेश तुम्ही सर खरंच दिलेला आहे आणि नक्की याचं पालन व्हावं यासाठी मी माझ्या प्रेक्षकांना सुद्धा सांगेन की नक्की तुम्ही याचं पालन करा बाप्पा घरात आले आहेत तुमच्या भावना काय माझ्या भावना तर खूपच मला बघ लगेच शहराला व भावना म्हणजे खूपच आमचा गणपती हा नवसाला पावतो सुद्धा असं म्हटलं जातं त्यामुळे खूपच आज हा असा दिसतोय हळूहळू त्याच्यामध्ये खरंच तेज येतं आणि ज्यावेळी शेवटचा दिवस असतो त्यावेळी त्यामध्ये तर अप्रतिम तेज दिसतं असं वाटतं की आपल्याकडे बघतोय आपल्याकडे बोलतोय असं वाटायला लागतं आणि ज्यावेळी आम्ही विसर्जन करतो त्याचं ज्यावेळी शेवटची आरती म्हणून मीच स्वतः मी नेहमीच सगळ्यांना सांगतो शूटिंग पहिला दिवस आणि शेवटचा दिवस हा मी नसणार तुमच्याबरोबर कारण का मी माझे वडील गेल्यापासून मी डोक्यावर आणतो गणपती आणि विसर्जन विसर्जनसुद्धा मीच करतो आणि आम्ही कोळी आहोत गिरगाव चौपाटीत आमचा आहे तर आमच्या समोर आम्ही जिथं आमचं शेड आहे ते समोर येऊनच करतो आम्ही जे रेग्युलर करतात तिथे करत नाही तर तिथे येऊन करतो आणि तो करत असताना इतका आम्ही आणि आमच्या सगळं जवळजवळ दीडशे पावणे दोनशे मुलं छोटी मुलं आता तर मुलांची मुलं मुलांची मुलं झाली मुला आहेत तर हे सगळे लोक तिथे येतात आणि कारण का आम्ही गणपती इथपर्यंत अगदी छान म्हणजे कोळी लोकांचा गणपती असतो व्हाईट अँड व्हाईटमध्ये आणि बायका सेम साड्या सेम ब्लाऊज आणि छान नटून थटून अगदी आमचा बँड असायचा पूर्वी आता नाही येतो तर आता बेंजो असतो बेंजोनी आम्ही जातो नाचत 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 ठाकूरद्वारपर्यंत जातो तिथून आमचं स्प्लिट होतं म्हणजे आम्ही जेंट्स लोकं पुढे जातो लेडीज तिकडनं लेफ्ट घेऊन क्रॉस करून तिकडे जाऊन उभ्या राहतात म्हणजे आधीच आणि मग आम्ही इथून जाऊन मग गर्दीतून गर्दीमध्ये बायका नकोत म्हणून आम्ही सगळेजण जातो आणि मग तिकडे जाऊन ते विसर्जन करतो नरुण। नरुण। आरती म्हणतो शेवटची आणि खूपच म्हणजे भावनिक होतो मी तर दरवर्षी रडत असतो गणपतीबरोबर <laughs> खूप बोलतो जाताना खूप काही बोलतो त्या गणपती बाप्पाशी तर असा हा बाप्पा आहे खूप छान भावना असतात आणि मला असं वाटतं की इतक्या या निमित्तानं मला वाटतं आपले सगळेच सण इतक्या या निमित्तानं सगळेच लोक एकत्र येतात एकत्र येतात ही खूप मोठी भाव भावना आहे याच्या मागे आणि इतकी माणसं सगळी म्हणजे कुठून कुठून आता सगळे स्प्लिट झालो होतो आम्ही या दोन या अशा ज्या खोल्या दिसतात आत्ता इथे आता हे सुद्धा आम्ही कव्हर केलं याच्या <laughs> मागे किचन आहे <है। laughs> तर हे सगळं एक दोन तीन चार चार रूममध्ये माझे जवळजवळ पाच ते सहा काका राहत होते एकत्र येऊन राहणं आणि ते गणपती उत्सव साजरा करणं हे वेगळाच आहे पण आता सगळे स्प्लिट झाले आता माझे भाऊ समोरच्या बिल्डिंग म्हणजे बिल्डिंग मध्ये राहतात दुसरा भाऊ त्या बिल्डिंगमध्ये राहतो काकांची मुलं तिथे राहतात त्यामुळे आता सगळे परीने राहतात नो डाऊट पण ज्यावेळी ते एकत्र येतात त्याची एक भावना वेगळीच आहे असं मला वाटतंय मी पाहिलं म्हणजे आता तुम्ही बोलताना सुद्धा मला अगदी जाणवत आहे की गणपती बाप्पाशी नातं वेगळंच असतं आणि लहानपणी आपण रड रडायचो लहान गणपती बाप्पा जातात आपण रडायचो आणि तुम्ही म्हटलं अजूनही मला रडता येते कसं वाटतं म्हणजे अगदी बाप्पा जेव्हा जात असतात काय मी तर मी तर इंडस्ट्रीमध्ये मला सगळ्यात सगळेच जण ओळखतात इनोसंट आहे मी आणि तसाच आहे मी आणि तसाच लहान होऊन जातो मी अगदी अक्षरशः अक्षरशः सगळ्या म्हणजे सगळ्या ह्याच्यात पाठ घेणं आणि मला असं वाटतं की नाटक वगैरे हे मला या गणपतीमुळे आलं कारण की मी या आमच्या नवयुग युवक यू, मंडळ असं आमचं गणपती उत्सवाचं मंडळ होतं त्याचं मी सेक्रेटरी होतो मग आम्ही नाटक करायचो इथे दरवर्षी एक नाटक तर त्या नाटकात त्याच्यामुळे कदाचित ते माझ्याकडे आलं असावं असं मला वाटतं त्यामुळे तो एक आ, ब, ती एक भावना आहे त्याची आणि खूप अप्रूप आहे ज्यावेळी हे आता हा माझा भाऊ जो आहे तो रेडिओ मेकॅनिक आणि इलेक्ट्रॉनिक मधला मास्टर माणूस आहे तर तो आज त्याचं वय जवळजवळ सेवन्टी एट आहे तर तो हे सगळं बनवतो आणि त्याच्या मुलींचे जावई वगैरे आमचे येतात आणि ते सगळे बनवतात एव्हरी टाईम ही इज डुईंग डिफरंट थिंग हे आता पण एवढं छान केलंय आता ऍक्च्युअली थोडंसं गडबड झाली हे आधीच केलेलं असल्यामुळे यामध्ये हा पीस लावलेला आहे त्याला मोरारच पीस थोडं मोरपीस आला त्याचा तो त्यांनी केला होता म्हणजे तो मर त्यात पण आणि त्यानंतर त्याच्यानंतर हे पक्षी आहेत तर त्याचा आवाज तो आवाज तिकडं कोण आलं ना दर्शन दाबत नाही मी विचार माझा हा पुढचा प्रश्न हाच होता इतकं सुंदर डेकोरेशन म्हणजे अगदी मला गावी गेल्यासारखं वाटतंय इतकं सुंदर डेकोरेशन केलं कोणी आणि नक्की तुमचं डेकोरेशन मध्ये कितीचा भाग आहे हे मला विचारायचं होतं तुम्हाला नाही 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 प्रश्नच नाही आणि आमचं आहे ना हे हे पेटर्न आहे हा पॅटर्न आहे असं मकर हे मी माझ्या वडिलांपासून आणि आजोबांपासून बघतोय तेव्हापासून आता हे इथे आहे असं तो आमचा आणि तो कायम सेम असायचा इतकी वर्ष सेम हे वर्ष सेम असायचं सगळं बाकी काय नसायचं कळलं बाकी मग आतलं वेगळं असायचं पण हे हा पॅटर्न कायम होता तसाच हा माझा भाऊ नेहमी हे आता वेगळं असतं प्रत्येक वेळी पण ती जी मजा होती ना ते जे दिसायचं ना ते इत आणि तो इथपर्यंत असायचा खालपर्यंत जाऊन आणि आमचं ते चौपाटीत सामान असायचं हे टेबल ते का, कायम तेच टेबल आहे कायम हेच टेबल आहे हे जातं आणि येतं तिकडनं इतकं इतकं छान आहे सगळं <laughs> खरंय खरंय आणि मला असं विचारायचंय आता की आ, तुम्ही आता आता म्हणजे जे काही प्रोजेक्ट झाले आगामी अजून काही तुमचं येणार आहे का आगामी खूप काही येत आहे आगामी माझं आता माझं धारावी बँक वगैरे तर खूपच घासलंय घासत आहे म्हणजे आता एक्स प्लेअरवर समीत कक्करनी ते डिरेक्ट केलं त्यामध्ये मी नंतर संतोष जुळेकर त्यानंतर नागेश भोसले असे खूप लोक आवडतात आणि सुनील शेट्टी आहे विवेक ओबेर आहे सोनाली कुलकर्णी आहे त्यामध्ये अप्रतिम आहे ती पण आता आमचा रानटी पिक्चर आहे तो अगेन समीत कक्करने डिरेक्ट केलेला आहे मराठी फिल्म आहे त्यामध्ये आम्ही सगळे आहोतच त्यात शरद केळकर सुद्धा आहे संजय नार्वेकर सुद्धा आहे अप्रतिम फिल्म आहे ती आता कम्प्लीट झाली आहे तुम्हाला याच्या पुढे सुद्धा बाप्पा अजून जास्तीत जास्त यश देईल मला असं विचारायचं ते बाप्पा तुमच्याकडे किती दिवसासाठी दहा दिवसाच भरपूर दिवस दहा दिवस अगदी पहिल्यापासून चालू आहे आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं कोणी लोकांनी की नाही नाही कमी करा ते होत नाही म्हणलं नाही नाही जोपर्यंत ते बुद्धी देत नाहीत बुद्धीचा देवता आहे तो ते जो पण आम्हाला बुद्धी देत नाहीत तोपर्यंत आम्ही करत राहणार आणि जेवढं जमेल तेवढं करायचं आपण आणि दहा दिवस उत्साह आहे ग दहा दिवस मजा मी रोज आता शूटिंगवरून येणार इथे रोज मी त्यांना सांगितलं प्लीज मेकांना सात बजे जोड देऊन <laughs> ते मी ते आमच्याकडे साडे नऊ सव्वा नऊला आरती सुरू होते आणि तिथून मडवरून इथे यायचं म्हणजे दोन तास तर कंपल्सरी आहे त्यामुळे मी त्यांना म्हणालो की प्लीज मला लवकर सोडा सो मी त्या आरतीला येईन आणि इकडे का बोलते इकडे जर त्यांनी ऐकलं सगळ्यांनी तर आणखी फरक पडेल अगदी अगदी सोडणार तुम्हाला अगदी उद्यापासूनच आणि दुसरी गोष्ट मला विचारायची होती की म्हणजे बाप्पा सोबत आपलं एक वेगळं नातं असतं म्हणजे बाप्पाला आपण कलाकार म्हटल्यावरती बाप्पा कारण मी सुद्धा एक, एक आ, कलाकार आहे त्यामुळे सांगू शकते की त्याच्याशी आपलं काहीतरी वेगळं नातं असतं तुमचं बाप्पाशी कसं नातं आहे बाप्पाचं नातं म्हणजे मी काय सांगू तुला मी अगदी म्हणजे मी म्हणजे काय म्हणू त्याला मी माझे शब्दच नाही म्हणजे आई वडील सगळंच बघत असतो त्यामध्ये मी अगदी तो आणि त्या आणि मी काहीच मागत नाही मी त्याकडे फक्त बुद्धी मागतो बाकी काहीच मागत नाही मला पैसे दे किंवा मला हे काम होऊ दे किंवा काही नाही बाबा बुद्धी देवास आणि मला असं वाटतं की बुद्धीच आपल्याला पुढे नेते सगळीकडे हो। त्यामुळे काही मागण्याची गरज नाही आणि बाप्पा हा ग्रेटच आहे तो नेहमीच आशीर्वाद चांगला देतो आपलं मन स्वच्छ ठेवायचं आणि काम करायचं कोणाचं आपल्याला चांगलं करता येत नाही तर वाईट करण्याचा पण तुम्हाला अधिकार नाही तर त्यामुळे मी नेहमी बुद्धी मागतो बाप्पाकडे आणि बाप्पा तर काय मला आत्ता पण असं वाटतं की तो आपलं सगळं ऐकतोय हो। आपलं बोलेल की काय आता पुढे असं वाटतं मला नेहमी आईचं आणि तुमचं नातं मी म्हणजे पाहिलंय की हो, खूप खूप छान नातं आहे काय सांगाल आज आईविषयी आईविषयी काय बोलू खूप आठवील इथे कारण का माझी ताई करायची आधी आईच सगळं इथे बसून तिने ती, ती ती तिला फॉलो करते कळलं आई सगळं हँडल करायची गणपती अख्खा काय करा हे हे घे हे घे ते घे हे असं काय करते जेवण आधी बनव किंवा जे काही इन्स्ट्रक्शन आहेत ते सगळं आई द्यायचे तर गणपती तर खूपच आठवण येते आईची आणि आईबरोबर माझं ना सगळ्यांनाच माहिती आहे की खूप मी आजही माझ्या आईचा फोन मी तसाच ठेवलेला आहे आणि तो माझ्या उशाची असतो रोज झोपताना त्याशी बोलतो आणि मग झोपतो तर त्यामुळे आई 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 आहे पण मला आणि मला कस्तुरी करताना खूपच जाणवलं ते आणि मला असं वाटतं मी तेच रिफ्लेक्ट करतोय नेहमी त्यांच्यावर काम करताना एक मदरली एक एल्डरली फादरली एक आपाप आप येतंय ते मायामध्ये त्यामुळे तो रोलही चांगला होतोय माझ्याकडून बाप्पाच्या कृपेने आणि बा, मला असं वाटतं की आईच्या हातचं म मला आत्ता भारत गणेशपुरे असतील किंवा कोणीही सगळी लोकं ज्यांनी ज्यांनी माझ्यावर काम केलं ते सगळं पहिला आईच्या हातच्या जेवणाची गोष्ट करतात काय काय जेवण होतं ते काय आणि मलाही ते आलं कारण आई माझे वडील लवकर गेले होते बारावीत असताना माझे वडील गेले त्यानंतर मला आम्हाला आईने वाढवलं त्यामुळे आईने बसून त्यावेळी पद्धत होती आमच्याकडे आजही आहे ती की प्रॉब्लेम झाला की बाहेर बसायचं आजही आजही तर ती तिकडनं सांगायची मला हे टाक हे, हे म्हणून मला ते जेवण सुद्धा बन खूप खूप त्यामुळे आई बद्दल काय बोलू यार सगळ्यांना आई बाप आई वडील हे राहू देत शेवटपर्यंत त्यांना आणि ज्यांनी आई वडिलांची सेवा केली ना त्यांना कधीच कुठचा प्रॉब्लेम येत नाही असं माझं मत गणपती बाप्पाच्या बाबतचा एखादा किस्सा म्हणजे असं काहीतरी मागितलंय आणि गणपती बाप्पाने दिले म्हणजे तशी तुमची श्रद्धा असं काही ब श्रद्धा तर खूपच आहे म्हणजे माझं काही पर्सनल प्रॉब्लेममध्ये असतानासुद्धा मला विद्यासारखी एक मुलगी एक वेल वेल म्हणजे खूप शिकलेली मुलगी माझ्या आयुष्यात आली ए एम फिल एम फिल एम ए फर्स्ट क्लास फर्स्ट दोन दोन पी एच डी आहेत तिच्याकडे विवा शिरवाडकरांची पी एच डी आहे तिच्याकडे ती दुसरी आलं आहे महाराष्ट्रातून प्लस नॅचरोपथीची पी एच डी आहे तिच्याकडे आणि अजूनही ती शिकतेच आहे ते माहिती नाही मला ते शिकणारे लोक शिकत असतात <laughs> तर ती मला मिळाली बहुतेक बाप्पामुळे मिळाली असावी असं मला वाटतं नेहमीच आणि ती आली माझ्या आयुष्यामध्ये माझं सगळंच बदललं आणि आय एम सो हॅपी विथ एव्हरीथिंग कारण का आता जे काही आहे माझ्याकडे मला नात आहे गाथा नावाची सुंदर गाथा, गाथा सुद्धा हळूहळू फेमस होणार आहे कारण <laughs> का अरे बाप रे माझ्या अख्ख्या कस्तुरीचे सगळे अशोक असेल एकता असेल ते पिनू ते सगळ्यांना नावानेशी म्हणजे त्या कॅरेक्टरच्या नावानेशी बोलते आत्ताही अशोक अशोकशी अशोकचा फोन आला होता व्हिडिओ कॉल कारण मी त्याला केला होता आणि सकाळपासून बोलत होती अरे समर साहेब कुठे आहेत समर साहेब समर साहेब कुठे तर ते लावला होता तो पण ते सगळे लोक एवढे

मी असं तुम्हाला सांगेन की जय महाराष्ट्राच्या आमच्या प्रेक्षकांना तुम्ही शुभेच्छा द्याव्यात त्यांच्याशी थोडंसं बोलावं येस प्रेक्षकांना काय सांगू गणपती हा उत्सव आहे आणि सगळे उत्सव आपण केले पाहिजे ते उत्सवामध्ये खूप मजा आहे आणि ज्याच्या ज्यांच्याकडे पारंपरिक जर उत्सव होत असतील तर ते तुम्ही टाळू नका ते करत राहा आणि तिकडे जाऊन करा गावी असतील मला गाव नाही मी कोळी आहे त्यामुळे मला गाव हे मुंबई आहे माझं आणि त्यामुळे मी गावासाठी खूप असा हपापलेला असतो सो ज्यांना ज्यांना कोकणात कुठेही त्यांचा असेल उत्सव त्या उत्सवाला कसंही करून वेळ करून जा तुम्हाला खूप काही देऊन जातं ते असं मला वाटतं आणि खूप साऱ्या शुभेच्छा गणपतीच्या सगळ्यांनाच आणि आज पहिला दिवस आहे अजून दहा दिवस आहेत आपल्याकडे दहा दिवस खूप धमाल करा खूप आनंद लुटा गणपतीचा खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आपल्या घरी बोलवलात आणि इतक्या सुंदर मूर्तीचं बाप्पाचं आम्हाला दर्शन झालंय खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्रच्या सेलिब्रिटी बाप्पा सहप्रायोजक मेट्रो सिटी प्रॉपर्टीज या विशेष कार्यक्रमामध्ये आज इतकंच पुन्हा भेटू पाहत रहा जय महाराष्ट्र